मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नमस्कार, मी गौरी, एरळा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। खटाव मान या दुष्काळी भागाचा रखडलेला शेती पाणी आणि अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षीय भेद विसरून सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलं आहे। राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी हरणाई सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून वडूज येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हरणाई कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, सौ इंदिरा घारगे, अशोकराव गोडसे, नंदकुमार गोडसे, भाजपचे विकल्पशेठ शहा, रासपचे मामूशेठ विरकर, डॉक्टर विवेक देशमुख, चंद्रकांत काळे, बबनराव कदम, मानाजी घाडगे, रणधीर जाधव, सचिन माळी, अभय देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, आर एन जितकर, किरण उदमले, डॉक्टर महेश गुरव, भरत जाधव, बाबासाहेब माने, डॉक्टर संतोष गोडसे, विजय शिंदे, परेश जाधव, मोहनराव देशमुख, सयाजी सुर्वे, सत्यवान कमाणे, अमर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। खासदार पाटील म्हणाले, वडूज सारख्या ग्रामीण भागामध्ये कृषी प्रदर्शनाचा पहिलाच प्रयोग होत आहे आणि त्याच्या उद्घाटनाला पाहुणे म्हणून येण्याचा योग आला ही आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे। अलीकडच्या काळात वेगवेगळ्या पाणी योजनांमुळे बागायती शेती क्षेत्र वाढणार आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतीला चांगल्या तंत्रज्ञानाची गरज आहे। या भागाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडवण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षीय मतभेद विसरून एकत्र यावे। या सर्वांचे नेतृत्व आपण दिल्ली दरबारी करून समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। खासदार पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये माजी आमदार डॉक्टर येळगावकर यांनी भाषणात व्यक्त केलेल्या समस्यांच्या गाऱ्हाण्याच्या सवालात त्यांच्या खास शैलीत जबाब दिला। डॉक्टर येळगावकर यांनी भाषणात खासदार पाटील यांनी या भागाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, बोगद्यातून पाणी नेण्याऐवजी नदीजोड प्रकल्प राबवावा असं मत मांडला। तसेच गेली अनेक वर्ष रणजितसिंह देशमुख वेगवेगळे विधायक प्रयोग राबवून खटाव मानमध्ये विकासाचे चांगले प्रकल्प योजना राबवत आहेत। लोकांनी आता खोटे बोल पण रेटून बोल या प्रवृत्तीने वागणाऱ्यांना बाजूला ठेवून विधायक काम करणाऱ्यांची पाठराखण करावी। रणजितसिंह देशमुख म्हणाले, वडूजच्या कृषी प्रदर्शनाचा फायदा खटाव मान या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होणार आहे। प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्रांती करण्याचा आपला मानस आहे। यापुढील काळात कृषी प्रदर्शनासारखे विधायक उपक्रम जोमाने राबवण्यात येतील। राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले, डॉक्टर महेश गुरव यांनी आभार मानले। दरम्यान कार्यक्रमामध्ये डॉक्टर येळगावकर यांनी नेहमीच्या शैलीत भाषण केलं, तोच धागा पकडून खासदार पाटील म्हणाले, आजारी रुग्ण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात घाम आला की ताप कमी होईल, त्यातूनही एक रुग्ण घाम येत नसल्याची तक्रार घेऊन गेला। त्यावर डॉक्टर म्हणाले, मग बाहेर जाऊन बिल घ्या, ते पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच घाम येईल। खासदारांच्या या मार्मिक चिमट्याने जाणकार उपस्थितांमध्ये हशा पिकला। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज। दासदारासमोर शून्य उजव्यात आलाय, इकडे एक जोडला की दहा होतात, शून्याच्या पुढे किती शून्य ठेवले तर शून्यच, पण डावायत आलं एक ठेवा दहा, दोन ठेवा वीस, तीन ठेवा तीस, तेव्हा डावी बाजू जी आहे ना ती आता उजवी व्हायला लागला याचा आनंद आहे। काय शेती प्रदर्शन म्हणजे काय, पहिलं काय होत, गाव गाड्या चालवणार एखादा चांगला माणूस असायचा। आता अकोला तालुक्यात एक बाई आहे, पोराबाई म्हणून असं त्यातले भैया साहेब, त्यांनी मला सांगितले, साहेब कसंही करा तुम्ही या, कारण अनेक शेती प्रदर्शन करण्याचं, शेती प्रदर्शन मला सुरू करण्याचा बहुमान मिळाला। बारामतीचं शेती प्रदर्शन जागा मी दिलेली आहे, मुळशीला शेती प्रदर्शन जे मोठं होतं ते खाली करून जागा मी दिली आहेत, त्यातलं मी काढून टाकायचं बरं का, होतो म्हणून सांगतो जायचं आपण सगळी शेतकऱ्यांनी बोलाय म्हणतात काय, आमच्या पदरात पडत पूर्वी फेटा आणि उपरणं असायचं, उपरणं कशा करता, काय घावलंच तर पदरात धोतर फिरता येत नाही, बाईस वट्यात आणि पुरुषाच उपरण काय, फुलं झाड आहेत, पक्षी पशु प्रदर्शन आहे मला माहिती नाही, नवं काहीतरी बघतोय। काल मी नागथानाला गेलो, बैलगाडी शर्यत गेले कित्येक दिवस काय कारणानं बंद होती, माझ्या मनात आलं मी ना अमोल कोले शहरीकर होतो, त्यामुळे तिथली जे घाट आहेत ना ते एका गाडी पुरते घाट आहे,
अजून ग्रामीण म्हणले बाहेर जा आणि नर्स बाय बस शेण बिल घे आपोआप ग्रामीण काम याच्या पहिल्या प्रक्रिया असतात विनोदाचा भाग सोडा रेग्युलेशन आहे सुद्धा आणि हे गंगा कट काम करते ते पूर्ण रडतंय ना आता बघा पाऊस आता पाऊस येणार काय दिवशी समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज।